हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आत्ता पाहिलंच असेल तुम्ही ते जे हँगिंग दिसत होतं तुम्हाला, तर ते किती सुंदर बनवलेलं आहे ना. ते रिकाम्या बाटल्यांपासून बनवलेलं आहे, जे आपण थम्सअपच्या किंवा पाण्याच्या बॉटलच्या फेकून देतो आपण, त्याच्यापासून ते बनवलेलं आहे. ते मी बनवलेलं नाही, माझ्या बहिणीने नुकतंच घर शिफ्ट केलं आहे आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या गार्डनमध्ये पेरूचं झाड आहे. त्या झाडाला त्यांनी हे लावलेलं आहे आणि मला गेलं की पहिला तेच दिसतं आणि मला इतकं आवडतं ते, म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला आणि तुमच्यासोबत तो शेअर केला. ज्यांना कोणाला ही आयडिया आवडली असेल, ज्यांना कोणाला हे बनवायचं असेल, तर ते तुम्ही ते बनवू शकता, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. तर चला, आज आहे रविवार, रविवारची सकाळ आहे आणि आजचा आपला नाश्ता करून झालेला आहे. फेवरेट, सगळ्यांचा फेवरेट नाश्ता पोहे. ते पोहे खाऊन झालेले आहेत आणि दुपारच्या जेवणाचं अजून काही ठरलेलं नाही आहे, कारण रविवारची सकाळ उशिराच सुरू होते. उशिरा नाश्ता, उशिरा उठणं, सगळं हे उशिराच होतं, तर त्याच्यामुळे सगळं उशिरा झालं आहे. आणि आजचा जो आपला संडे स्पेशल ब्रेक असतो तो होणार नाही आहे, कारण आज आहे चतुर्थी त्याच्यामुळं. आणि मग म्हणून मग दुपारी बघूया, असं हलकं फुलकंच काहीतरी होईल, जास्त किती भूक आहे त्याच्यावर, कारण उशिरा नाश्ता झाला आहे. आणि आमच्याकडे अजून वायफायचं कनेक्शन नाही आहे, म्हणजे कधी गरजच लागली नाही. आणि आत्ता काय होतं, यूट्यूबचे व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो ना, त्याच्यासाठी खूप फास्ट नेटची गरज असते आणि त्याच्यासाठी आता आम्ही वायफाय घ्यायचं ठरवलं आहे. मयूर बऱ्याच दिवसापासून म्हणत होता की वायफाय घेऊया, पण आम्ही त्याला अवॉइड करत होतो नको नको म्हणून, आणि आता ठरलं आहे आमचं घ्यायचं. तर बघूया आज, म्हणजे आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली एअरटेलवाल्यांची, तर ते लोक आज येतील आणि मग बघूया कुठला प्लॅन सांगतात, ते काय सांगतात त्याच्यावर आपण ठरवूया. वाजलं का नाही? आलं की कमी, मग अशी जर असं जास्त होतं 98 आहे. आता गोळी खाल्ल्यामुळं आलंय कमी. झोप घ्या जरा. झोपले होते बाबा, थोडस टेन्शन आहेच. टेन्शन याच की आपण जेव्हा स्वतः आजारी पडतो तेव्हा एवढं टेन्शन येत नाही, पण जेव्हा घरातलं तुम्ही दुसरं मेंबर आजारी पडतो तेव्हा जरासं टेन्शन येतच, काळजी वाटते. तर आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आणि आत्ताच तुम्ही पाहिलो, मी त्यांचं साहेबांचं आमचं टेम्परेचर चेक करत होते, तर 98 आहे. त्यांना आज थोडा ताप आलेला, अचानकपणेच दुपारी 2:30 वाजता त्यांना ताप आला. आणि मग जी आपली घरी गोळी होती Dolo 650, ती गोळी मी त्यांना दिली खायला. ताप उतरला आहे, आता थोडं झोपलं आहे, आराम करत आहेत. आणि मयुरेश गेला आहे खाली खेळायला. इथं सगळे त्याचे मित्र वगैरे दर रविवारी ते क्रिकेट खेळतात, तर ते क्रिकेट खेळायला गेला होतो. तर चला आता चहा वगैरे बनवते, मस्त चहा घेते, त्यांना पण थोडंसं चहा देते. मसाले भाताची तयारी करते आणि आता मी संध्याकाळसाठी बनवणार आहे मसाले भात. इथं कांदा चिरलाय, टोमॅटो चिरलाय. तर मी इथं हे तांदूळ घेतलेले आहेत, छोट्या 3 वाटी मी तांदूळ घेतले तिघांसाठी. आणि कांदा टोमॅटो चिरून ठेवलाय. आता मी सोलून घेते लसूण आणि आलं. तर मी मसाला भात करण्यासाठी काय काय तयारी केली आहे, काय काय साहित्य घेतले ते सांगते तुम्हाला. इथं मी तांदूळ घेतलेले आहेत, जे छोट्या 3 वाटी तांदूळ आहेत, म्हणजे हे आता बघा, हे एवढे तांदूळ आहेत, हे मी तांदूळ धुवून घेतलेत. इथं घेतला आहे कांदा चिरलेला, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण असं कुटून घेतलं आहे, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आणि इथं जिरे, मोहरी, 1 स्टारफूल हे छोटासा एक वेलदोडा, 2 लवंग आणि छोटंसं एवढे हे 2 दालचिनीचे तुकडे. तर हे मी असं सगळं तयारी करून घेतलं आहे. तर चला आपण मसाले भात बनवूया. ह्या साहित्यात मी आता मसाले भात बनवते आणि आपल्याला याच्यात लागणारे अजून चवीपुरतं घालायला मीठ. पॅनमध्ये मी
तेल टाकलंय, तेल आता ते तापलेलं आहे, त्याच्यात आपल्याला आता फोडणी टाकायचं आहे. तर हे जे आपले मसाले आहेत सगळे, जिरे, मोहरी, स्टारफूल, एक वेलदोड आहे, दोन लवंगा आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे आहेत, तर ते मी ह्या तेलामध्ये टाकून घेते. कढीपत्ता आणि हिरवी मिरची. आता मी कांदा टाक, तर आता याच्यामध्ये मी कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून परतून घेतलं आहे. आता आपल्याला ही जी आलं आणि लसूण आपण कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं, आणि लागलीच त्याच्यामध्ये टाकत आहे मी टोमॅटो. हळद याच्यात टाकायचे आहेत आपल्याला. आता मी टाकणार आहे हे कांदे. आहे आता हे चवीपुरतं साधारण पाऊण चमचा मीठ, आणि आपल्याला असं जर असं तांदूळ याच्यात परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. जितका तांदूळ होता त्याच्या बरोबर दुप्पट पाणी घालायचं. मी हे बरोबर असे दोन टप्पे पाणी टाकते याच्यामध्ये, आणि हे मिक्स करून शिजायला ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. मी आटत आले, आटत आल्यावर त्याच्यावर असं थोडंसं झाकण ठेवायचं, आणि तुम्हाला जर सुटीत भात पाहिजे असेल तर बरोबर दुप्पट पाणी घालायचं, आणि थोडं चिकट पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं. तर मी थोडंसं अजून वरून पाणी घातलं इथं, हे बघा, कारण आमच्यात जरासा असा चिकट भात आवडतो म्हणून. हे आहे ह्याचा नक्षा, मुखडा असा आहे आपला हा मसाले भाताचा मुखडा. तर याला मी आता झाकून ठेवते आणि एक 5 ते 7 मिनिटामध्ये भात आपला तयार होईल. बारीक गॅस करून ठेवायचा त्याला.